बातमी आहे राजकारणाच्या मैदानातली काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील दरी आता वाढत चालली आहे असं पाहायला मिळतंय. माझ्यावर कोणीतरी पाळत ठेवतोय असा आरोप नाना पटोलेंनी केला होता आणि त्याला आता नवाब मलिकांनी सडेतोड उत्तर दिलंय. पटोलेंकडे माहितीचा अभाव आहे, त्यांनी हवं तर त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांना विचारावं. स्पेशल ब्रँचकडून सर्व नेत्यांच्या हालचालींची नोंद ठेवली जाते असं मलिक यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली दरी वाढत चाललेली आपल्याला माहिती आहे. नाना पटोलेंनी आरोप केला होता माझ्यावर पाळत ठेवली जाते आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यावर त्यांना याबद्दल जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांनी ही माहिती दिलेली आहे.